गुड़ धाम की दुनिया तारी। दर 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 ए अरे हे काय करतोयस मुला, तू सगळं लक्ष फोन मध्ये, समोरून माणूस येतोय बघ तर खरं। सॉरी सॉरी भेडे भाऊ, बाबा हॉस्पिटल मध्ये आहेत ना, डॉक्टरांशीच बोलत होतो। ओ हो सॉरी सॉरी, आता कशी आहे बाबांची तब्येत? इम्प्रूव्हमेंट आहे। अच्छा बेबी, मी काय म्हणत होतो, मूवी बघूयाच आपण। बेबी, बाबाचा बेबी झाला का रे? काय आजकालची जनरेशन आहे, धडधडीत खोटं बोलतात। गुड मॉर्निंग सकाराम, गुड मॉर्निंग। चला आंघोळीची वेळ झाली। ओहो गुड मॉर्निंग भिडे, गुड मॉर्निंग पोपटलाल, गुड मॉर्निंग। क्या बात है भाऊ, आज तू आणि सकाराम दोघेही चमकताय। थँक यू पोपटलाल, तुला तर माहिती आहे की सकाराम माझ्या पोरासारखा आहे, त्याला आंघोळ घालण्यात मला खूप मजा येते, म्हणून तर तो चमकतोय ना बघ। अरे वा वा भिडू पोपू, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सोडी। अरे गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग हाथी भाई। गुड मॉर्निंग। क्या बात है, सकाळी सकाळी मंडळी सखाराम पाशी जमली आहेत, काय चाललंय तरी? काय काय नाही, भिडे त्याच्या पोराला आंघोळ घालतोय। आता तर तू बोललास ना की सखाराम तुझ्या पोरासारखा आहे, मग झाला ना तुझा पोरगा। भिडो यार, जर वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलू। काय झालं? ओ भिडो, वरवरच्या चमकवण्यातून काही होत नसत, असल चमकवण तर आतमधून असत। नाही करेक्ट आहे सोडी, म्हणून तर मी टाइम टू टाइम सकारामची सर्व्हिसिंग करतच असतो। व्हेरी गुड भिडो, एकदा मी पण चेक करून घेतो। हाती भाई प्लीज। हो हो कर कर, फर्स्ट क्लास आहे। पाहिलं? हा पाहतोय ना तो। ओ भिडू, ए की है की काय झालं सोडी? अरे ह्यातून आवाज कसला येतोय? कसला आवाज? अरे कान लावून ध्यान देऊ नये, ह्यातून आवाज येतोय। अरे सोडी, तू सकारामला आताच सुरू केलंयस तर मग आवाज तर येणार ना भाऊ। अरे भिडू, तो वाला आवाज नाही, याच्या इंजिनातून हा आवाज येतोय। ओ यार, तुला ऐकू नाही येणार, मी तर मेकॅनिक आहे ना, मी तर असा फॉल्ट पकडतो। नाही नाही सोडी, कुठला आवाज येतच नाहीये। अरे तुला इकडून नाही ऐकू येणार, थोडं जवळ जाऊन कॉन्सन्ट्रेशन करून ऐक। ऐक आता नीट ऐक। ओ इंजिनाचा आवाज नको ऐकू। अरे इंजिनाच्या आतून जो आवाज येतोय तो ऐक। काही आलं का ऐकू? हा आवाज तर येतोय। हो हो आवाज तर मला पण ऐकू येतोय। कमालय, मला काय ऐकू येत नाही याचा आवाज? तुझ्या कानाना काय झालंय भिडू? ओय लक्ष देऊ नाही, ओय इंजिनच्या आत मधून आवाज येतोय यार। इंजिनच्या आत काहीतरी तुटलंय। हा ऐक ऐक। हा बरोबर आहे, क्लिअर, अगदी तसाच आवाज येतो अगदी। अरे काय तसाच आवाज येतोय, तू तर स्कूटर चालवत नाही, तुला कसा आवाज येईल? अरे भाऊ, विमानाचा आवाज ऐकायला पायलट होण्याची थोडीच गरज आहे। आपण असे लोक ट्रेन मध्ये जातो ना, तर आवाज येतो ना असा की आपल्याला तो हा काही लोकल ट्रेनचा आवाज नाहीये, हा तर आउट स्टेशनला जी ट्रेन जाते ना तिचा आवाज आहे। ओय लोकल ट्रेनचा आवाज तर असा असतो, खडक 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 खडक। नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे, माझ्या बोलण्याचा अर्थ एवढाच होता की आपण लोकल ट्रेनचा असा प्रवास करतो ना, तर आवाज तर येतोच ना, त्याच्यासाठी ट्रेन चालवायची थोडीच गरज आहे। त्याचप्रमाणे स्कूटरचा आवाज ऐकायला स्कूटर चालवण्याची गरज थोडीच आहे आपल्याला। खरी गोष्ट आहे भिडे मास्तर, स्कूटर तर मी पण नाही चालवत ना, पण आवाज हा मला पण येतोय। भिडू लक्ष देऊन नीट ऐक, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवू नाही, तेव्हा तुला पण ऐकू येईल इंजिनाच्या आतला आवाज। ऐक ऐकू येतोय ना? हा म्हणजे क्लिअर नाहीये सोडी, पण काहीतरी आवाज येतोय।